कसं आहेत मित्रांनो, मजेतनं असेल मित्रा, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, कदाचित हा व्हिडिओ नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येईल. तर मित्रांनो, आपल्या या मालवणी लाईफ युट्यूब चॅनलवर आपण रेसिपीचे व्हिडिओ बघत असतो. आवशीच्या हातची अस्सल ऑथेंटिक मालवणी रेसिपी आपण दाखवत असतो. तर आज आपण बघणार आहोत ते तवसापासून, म्हणजेच ह्या मोठ्या काकडीपासून बनवलेलं धोंडस किंवा तवसाळा, बरंच काय काय या पदार्थाला म्हणतात. तर हे तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नक्की ही रेसिपी पूर्ण बघा, म्हणजे चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. धीराज काय करतोय? काय खोदतोय? तर मित्रांनो, मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आम्ही याला तवसा म्हणतो, मोठी काकडी आहे दिलीप दादाने दिलेली. तर आता आपण बघूया आई काय बनवणार आहे याचं. चला किचन मध्ये जाऊया. तर आई एवढी मोठी काकडी दिलीप दादाने दिलेली आहे, आज आपण ह्याचं काय बनवत आलो? अच्छा, तर आज आपण काकडीचा बघतो. तर आई सर्वात पहिला आपल्या काय करून घेऊचा? पहिला आपल्या एक ग्लास तांदूळ भाजून घेऊया. अच्छा, हे जे तांदूळ आहेत ते गॅसवर भाजून घेऊचे? हो, मग हलके भाजून घेऊया आणि मग ते मिक्सरला रव्यासारखं जरा म्हणजे कणी करून घेऊया, त्याची कणी करून घ्या, बारीक कणी. आणि ह्याचा काय करायचा? याचे दोन भाग करून एका ह्याच्यात याचा धोंडस करूया. तर मित्रांनो, हे का आम्ही तवस म्हणतो, तवसा. तर ही मोठी काकडी, ही मोठी काकडी असते. ही बघा केवढी मोठी काकडी आहे, जवळजवळ 2 किलोची आहे. तर हिला आता मधून आई कापून घेईल आणि बाकीची प्रोसेस करून घेईल. बरोबर ना? कणी झालेली बी काढूया. अच्छा, आणि बी काढून घेऊया, बी काढून मागचे हे तासून घेऊया. अच्छा, मग जे मागची साल, जशी आपण काकडीची साल काढतो त्याच पद्धतीने पिवळी साल काढून घेऊची. ओके, हे बिये काढून घेऊचे. हे रुजवण म्हणून वापरू शकतो काय? बिये म्हणजे. ओके, उन्हात टाकले ना. ह्याच्यासाठी काकडी आपल्या कोवळी लागत की जून लागत? जून जून पिकलेली काकडी. पिकलेली काकडी. तर ह्याच्यातले बिये काढून मागची साल काढून घेतलो. ते साल काढून घेतलो. आता काय करूचा? आता एक किसूया. अच्छा, त्या किसणीवर बारीक किसून घेऊचा. तर आई आता आपली काकडी किसून झालेली आहे. आता ह्या काय काय घेतलो आम्ही? हे घेतलो खोबरा, किसलेला खोबरा, जिरा एक चमचो. ओके, आणि हळद. हळद. आणि नंतर शिजत असताना वेलची पावडर, दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाणे हे केले. ओके, आणि चवीसाठी हे बडीशेप खीस ठेवायची. आणि
हे खोबऱ्याचे कातडे आहेत. अच्छा, खोबऱ्याचे तुकडे आहेत ते. हा अच्छा, हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आहेत. हा मग ते शिजत केल्यावर खाताना मग ते खाल्लेले की बरे लागतात. अच्छा, गुळ गुळ या सगळं आपण धोंडस बनवण्यासाठी घेतलं. ओके, आता काय करून घ्यायचं? आता आपण गॅसवर गॅस टोपात गुळ आणि काकडी करून घेऊ, मिक्स करून घेऊया. मिक्स करून आणि ते शिजवू. अच्छा, आणि नंतर ते शिजल्यानंतर मग हे सगळं घालायचं मिक्सरला लावलेल्या. अच्छा, आणि मग त्याच्यात नंतर ते तांदूळ आपण मिक्सरला लावले आहेत ना, ती कणी घालायची. ओके, तर आई आता याच्यातला गुळ व्यवस्थित मेल्ट झालेला वितळला, त्याच्यात पाणी नव्हतं घातलेलं ना? काकडीचंच पाणी जा, काकडीचा होता. आता याच्यात काय घालू जा? आता याच्यात वाटण घालूया. या वाटप कसलं केलं आम्ही? मग खोबरं, जिरा आणि हळद, त्याचा वाटप आता ह्याच्यात घालूचा. आणि काय घालूचा त्याच्यात? थोडासर शिजल्यानंतर कणी, जी तांदळाची कणी आहे भाजून आपण घेतलेलं, त्याच्याबरोबर मग हे सगळं, मग या बाकीचा आता सगळं घालून घेऊ. ओके, तर आई आता सगळे पदार्थ घालून नंतर मीठ घालून आपण या व्यवस्थित आता शिजून घ्यायचा. वाईज पाणी हो टाकलो ना त्याच्यात? अर्धी वाटी पाणी घातलं. अर्धी वाटी पाणी घातलं कारण आतली कणी शिजाक होईल. कणी शिजेपण तरी नाही ना म्हटलं सर, 10-15 मिनिटं मध्यम आशेवर कणी शिजा सर या आपल्याक आता शिजत ठेवचा ना. ओके, एकदा कणी शिजली की मग या शिजला बरोबर ना? आणि पहिला आपण टोपातच ठेवलेलं, या आता आपण शिजून झाल्यावर परातीत किंवा गोल टाकलीत थापूया, मग त्याची वडी पाडूया. ओके, तर आता ह्या काय करतो आम्ही? या अधिराजच्या शाळेत सुद्धा आणलेली या बनवणार ना म्हणून. अच्छा, आपण नवरात्रात देवीजवळ रुजवान घालतो ना, तसं त्या मुलांना पण काहीतरी हे असेल प्रोजेक्ट तो आजीन केलेलो प्रोजेक्ट. मडकी आहे ही, संक्रांतीची मडकी ठेवून दिलेली, कारण या लोकांना लागत ना त्याच्यात माती घालणं आपल्या शेतातली. आणि पाच रुजवानात पाच धान्य असतात. अच्छा, ही पाच धान्य आहेत. कैची कैची घेतलो आम्ही? गहू, मटकी, मूग आणि चणा. अच्छा, चवळी. आणि या काय घेतलं? हे हळद, दूध आणि पाणी हे रोज असंच घालावं लागतं. अच्छा, रोज हळद, दूध आणि पाणी घालायचं. हा म्हणजे ते एका ग्लास, आता हे जसं करून ठेवलंय ना तसं रोज करून घालायचं. नऊ दिवस म्हणजे दुधाने आंघोळ, हळदीच्या पाण्याने आंघोळ असं. अच्छा, त्या रुजवानाला रुजवान दसऱ्या दिवशी कापलं जातं ना, तेव्हा ते पिवळं, पांढरं, हिरवं असं छान. अच्छा, पूर्ण आता केक सारखा झालेला आहे आणि पूर्ण थंड झालेला आहे. साधारण 1-1.5 तास तरी तसंच ठेवला ना कि तो घट्ट झाला की मग कापूक पण बरे, तुकडे पाडूक पण बरे येतात. अच्छा, तर आता आम्ही हे शिजवून नंतर 1-2 तास आम्ही व्यवस्थित थंड करायला ठेवलं आणि आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता ह्याला आपण जसं केक कापतो तसंच केक कापून त्याचे तुकडे करून घ्यायचे.
आपलं हे दोंडस बरोबर ना बनवून झालेला, तर आधी आपण टेस्ट करून बघूया. तू सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण याची चव घेतो तेव्हा शेंगदाण्याचं कूट, खोबरा या सगळ्या लागतात. त्यामुळे फर्स्ट क्लास आलो. तू पण एकदा ट्राय करून बघ, नाही तर लोक म्हणतील आज व्हेज बनवलं तरी ऐक नाही दिलं. तर मित्रांनो, हा जो गोड पदार्थ आहे तो तुम्ही नक्की घरी बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने केला जातो. आई या तवसाच्याऐवजी आपण रेग्युलर काकडी वापरली तर काकडीचा होतो का? होतो. होतो. तर तुम्ही मोठ्यांदी काकडी जर आणली तर त्याचा देखील होईल. तर नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.